नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत पालकाची एकदम नवीन पद्धतीने चविष्ट आणि पौष्टिक अशी भाजी ज्यांना पालक आवडत नाही ती देखील अतिशय आवडीने ही भाजी खातील त्याचबरोबर आपण याला काही वेगळं विशेष असं वाटण बनवणार नाही अगदी फटाफट दहा मिनटात तयार होते व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पालकाची भाजी बनवण्यासाठी मी इथं एक जुडी पालक व्यवस्थित निवडून याची फक्त पानं पानं घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून अशा पद्धतीनं बारीक असा कट करून घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेलाच्या कितली जी पळी असते त्या पळीनं मी इथं तीन पळ्या तेल घालून घेत आहे तेल गरम झालं की यामध्ये जाईल अर्धा चमचा जिरं जिरं छान फुललं की यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या अशा पद्धतीनं बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत बारीक कट करून हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे लसूण आणि हिरवी मिरची छान अशी फ्राय झालेली आहे यानंतर यामध्ये जाईल बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक कापून घेतलेला आहे कांदाही आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावर छान असा परतून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे यानंतर यामध्ये जाईल एक मोठ्या आकाराचा टोमॅटो अशा पद्धतीनं बारीक कापून घेतलेला आहे छान पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर मी थोडंसं मीठ घालत आहे जेणेकरून टोमॅटो छान असा मऊ शिजेल मीठामुळे टोमॅटो पटकन शिजला जातो तर इथं अशा पद्धतीनं मी व्यवस्थित असा परतून घेणार आहे यानंतर यामध्ये मी एक अर्धी वाटी ग्रीन पीस घालत आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण ग्रीन पीस घातल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते आणि मुलंही अतिशय आवडीने खातात त्यामुळं शक्यतो ग्रीन पीस अवश्य घाला ग्रीन पीस घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनटं वाफ काढायचे टोमॅटो आणि ग्रीन पीस छान असा मऊ शिजला पाहिजे तरी इथं बघू शकता दोन मिनटं छान अशी वाफ काढलेली आहे टोमॅटो आणि ग्रीन पीसही छान असा मऊ झालेला आहे तर आता यामध्ये आपल्याला सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत यामध्ये जाईल पाव चमचा हळद एक चमचा भर लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर आता हे मसाले आपल्याला तेलात छान असे परतून घ्यायचे आहेत मसाला जेवढा छान आपण परतू तेवढी भाजीला छान टेस्ट येते त्यामुळे इथे मसाले अगदी छान असे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये मसाले छान परतून झालेले आहेत यामध्ये या चिरलेला पालक घालून घ्यायचा आहे पालक आपल्याला अगदी दोन ते तीन मिनिटं यामध्ये परतून घ्यायचा आहे पालक पटकन शिजला जातो फार वेळ लागत नाही त्याचबरोबर आपण याची फक्त पानं पानच घेतलेली आहेत आणि अगदी छान कोवळा असा फ्रेश पालक घ्यायचा तर इथं दोन तीन मिनटं मी पालक छान असा मसाल्यासोबत परतून घेतलेला आहे अगदी छान मऊ असा झालेला आहे पालक बघू शकता यामध्ये इथं मी चार चमचे भाजलेलं बेसन घालत आहे मंद आचेवर चार चमचे बेसन पीठ मी छान असं खमंग भाजून घेतलेलं होतं तर ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेसन भाजलेलं बेसन घातल्यामुळे या भाजीला अप्रतिम अशी टेस्ट येते बेसन घातल्यानंतर ही भाजी आपल्याला थोडीशी कोरडी दिसते त्यामुळे इथं आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहोत तर बघू शकता इथं मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेसनाच्या कुठेही घुटळ्या वगैरे नाही झाल्या पाहिजेत अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे घुटळ्या वगैरे मोडून घ्यायच्या आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी मंद आचेवर आपल्याला याची वाफ काढायची आहे पाच मिनटानंतर भाजी बघूया मस्त अशी आपली इथं भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी छान असा सुगंध येत आहे इथं बनवून तयार आहे आपली पालक मटार आणि बेसनाची मस्त अशी भाजी तर नक्की बनवून बघा अप्रतिम टेस्ट येते भाकरी चपाती बरोबर अप्रतिम लागते टिफिनलाही तुम्ही ही, ही देऊ शकता रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल्स किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय